तर वाक्यातील कर्ता कसा शोधावा वाक्यातील कर्ता शोधण्यासाठी खालील पाच स्टेपचा उपयोग करावा सर्वात पहिली स्टेप जे वाक्य असेल त्यातील ते क्रियापद शोधावे त्यानंतर त्या क्रियापदाचा मूळ धातू शोधावा त्या क्रियापदाच्या धातूला नारा कोण असा प्रश्न विचारावा जे उत्तर असेल ते तुमचा करता असेल जर नारा कोण या प्रश्नाला उत्तर मिळाले नाही तर धातूला नारे काय असा प्रश्न विचारावा नारे काय या प्रश्नाचे उत्तर आपला करता असेल उदाहरण घ्यायचे म्हटले तर राम पुस्तक वाचतो या वाक्यामध्ये सर्वात पहिली स्टेप म्हणजेच क्रियापद शोधणे तर या वाक्यात क्रियापद आहे वाचतो त्यानंतर दुसरी स्टेप क्रियापदाचा धातू शोधावा धातू वाचतो या क्रियापदाचा धातू आहे वाच त्यानंतर वाच या धातूला आपण नारा कोण असा प्रश्न विचारावा त्यामुळे प्रश्न होतो वाचणारा कोण तर राम पुस्तक वाचतो या वाक्यामध्ये वाचणारा कोण जर असा आपण प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर भेटते राम म्हणजेच राम पुस्तक वाचतो या वाक्यात करता कोण झाला तर राम याच प्रकारे अशोक आंबा खातो या वाक्यामध्ये क्रियापद आहे खातो धातू आहे खा आणि आपला प्रश्न होतो खाणारा कोण तर खाणारा कोण तर अशोक अशोक आंबा खातो या वाक्यामध्ये खाणारा कोण तर अशोक त्यामुळे त्यामध्ये करता होतो अशोक त्याचप्रकारे तुम्ही व्याकरण शिकतात यामध्ये क्रियापद आहे शिकतात मूळ धातू आहे शिक आणि आपण प्रश्न विचारणारा शिकणारे कोण तर शिकणारे कोण तुम्ही त्यामुळे तुम्ही जे आहे ते झालं तुमचं करता त्याचप्रकारे कोंबड्याला तुरा शोभतो यामध्ये क्रियापद झाले शोभतो धातू झाला तुमचा शोभ आणि शोभणारा कोण हा प्रश्न विचारणार आपल्याला उत्तर काय भेटते तर तुरा त्यामुळे कोंबड्याला तुरा शोभतो या वाक्यामध्ये तुरा हा जो शब्द आहे तो आहे तुमचा करता त्याचप्रकारे मला थंडी वाजते यामध्ये वाजणारे काय तर थंडी त्यामुळे वाक्यातील कर्ता होतो थंडी वाक्यातील कर्म शोधणे कर्म शोधण्यासाठी तुम्हाला चार स्टेप्स फॉलो करावे लागतात सर्वप्रथम वाक्यामधील क्रियापद शोधावे त्यानंतर त्या क्रियापदाचा मूळ धातू शोधावा त्यानंतर त्या क्रियापदाच्या मूळ धातूला न्याची क्रिया कोणावर होते असा प्रश्न विचारावा येणारे उत्तर आपले कर्म असते उदाहरणार्थ राम पुस्तक वाचतो या शब्दामध्ये क्रियापद आहे वाचतो त्याचा मूळ धातू होतो वाच त्यामुळे आपण प्रश्न काय विचारणार वाचण्याची क्रिया कोणावर होते तर पुस्तकावर राम पुस्तक वाचतो या वाक्यामध्ये वाचण्याची क्रिया कोणावर होते पुस्तकावर त्यामुळे आपले उत्तर म्हणजेच कर्म जे आहे ते असणार आहे पुस्तक याच प्रकारे अशोक आंबा या खातो यामध्ये खातो हे क्रियापद झाले खा हा तुमचा मूळ धातू झाला त्यामुळे आपण प्रश्न काय विचारणार खाण्याची क्रिया कोणावर झाली तर अशोक आंबा खातो या वाक्यामध्ये खाण्याची क्रिया कोणावर झाली तर आंबावर झाली त्यामुळे या वाक्यामध्ये आंबा जे आहे ते तुमचे कर्म झाले त्याचप्रकारे तुम्ही व्याकरण शिकतात यामध्ये शिकण्याची क्रिया कोणावर झाली तर व्याकरणावर झाली त्यामुळे व्याकरण हे तुमचे कर्म झाले त्याचप्रकारे शिक्षक विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यामध्ये पुन्हा एकदा आपण क्रियापद जे आहे ते असणार आहे शिकवता त्याचा मूड धा तुमचा शिक त्यानंतर आपण प्रश्न विचारणार शिकण्याची क्रिया कोणावर होते तर या वाक्यामध्ये शिकण्याची क्रिया दोन गोष्टींवर होते एक म्हणजे विद्यार्थी आणि दुसरं म्हणजे व्याकरण म्हणजेच शिक्षक विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत एक म्हणजे विद्यार्थी आणि दुसरं म्हणजे व्याकरण त्याचप्रकारे अशोक खातो आता या शब्दामध्ये क्रियापद आहे तुमचा खातो धातू आहे तुमचा खा त्यामुळे आपण प्रश्न काय विचारणार खाण्याची क्रिया कोणावर झाली तर आपल्याला कोणतेही उत्तर भेटत नाही त्यामुळे अशोक खातो या वाक्यामध्ये कोणतेही